कार्यक्रम माझे मन. खर तर मूल्यवर्धन या शब्दातच मूल्यवर्धन कार्यक्रमाची संपूर्ण ओळख आपल्याला होते, पण तरी सुद्धा मूल्यवर्धन कार्यक्रमामध्ये ज्या गोष्टी वेगळ्या शिकायला मिळाल्या, जे अनुभव आपल्याला मिळाले, याविषयी बोलणंही तितकंच महत्वाचं असं मला वाटतं. कारण मूल्यवर्धन कार्यक्रमामध्ये राज्यघटनेतील मूल्ये, आरटीईमधील मूल्य, त्याचबरोबर अभ्यासक्रमातील मूल्य, ह्या सर्वांचा सांगोपांगाने विचार करून सर्व मूल्यांची अतिशय चांगल्या प्रकारे रुजवणूक कशा प्रकारे करता येईल याचा सविस्तर मार्ग किंवा सुयोग्य मार्ग म्हणजे मूल्यवर्धन कार्यक्रम. मुलाला व्यक्त व्हायला संधी देणं हा मुख्य पाया हाताशी धरून मूल्यवर्धन कार्यक्रमाची रचना केलेली आहे. आता मूल व्यक्त होत असताना प्रामुख्याने दोन गोष्टी घडत असतात. एक, तो मुलगा काय आहे, त्याला अडचणी काय आहेत, त्याच्या समस्या कोणत्या आहेत आणि त्याच्याकडे चांगल्या बाबी कोणत्या आहेत, त्या सर्वांची ओळख शिक्षकांना त्याच्या होते. त्याचबरोबर मुलगा स्वतः व्यक्त झाला याचा त्याला खूप मनस्वी आनंद होतो. जर मुलगा आणि शिक्षक यांचं जर नातं अतूट बनावं, जिव्हाळ्याचं बनावं असं जर वर्ग शिक्षकाला वाटत असेल, जर या शिक्षण व्यवस्थेला वाटत असेल, तर या मूल्यवर्धन कार्यक्रमातील सर्व उपक्रमांची मांडणी, सर्व उपक्रमांची अंमलबजावणी वर्गस्तरापर्यंत व्हावी किंवा होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण या मूल्यवर्धन उपक्रमामध्ये गाणी, प्रसंग, घटना, नाट्यकरण, कथा या सर्वांची रचना अशा पद्धतीने केलेली आहे की त्यांची या उपक्रमांची अंमलबजावणी करत असताना स्वतः तो मुलगा त्या उपक्रमामध्ये, त्या नाट्यकरणामध्ये स्वतःला बघतो आणि स्वतः त्या ठिकाणी चांगल्या बाबी कोणत्या आणि वाईट बाबी कोणत्या यावर स्वतः निष्कर्ष काढतो आणि त्याला त्यातून चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात आणि मग खऱ्या अर्थानं मुलांना वेगळं मूल्यांची रुजवणूक व्हायला पाहिजे अशी आशा आपल्याला ठेवावी लागत नाही. नकळतपणे त्या सर्व मूल्यांची रुजवणूक त्या मूल्यांच्या पर्यंत होते आणि हीच खरी अपेक्षा या मूल्यवर्धन कार्यक्रमाकडून असावी असा माझा विश्वास आहे. धन्यवाद.